बातमी शरद पवारांसंदर्भातली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शरद पवार बारामतीतल्या घरी कालपासून विश्रांती घेतात. आज त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे गोविंद बागेत गेले होते. डॉक्टर रमेश भोईटे आणि डॉक्टर सनी शिंदे यांनी आज शरद पवारांची तपासणी केली आणि त्यानंतर शरद पवार कार्यकर्त्यांना भेटतात तर सुप्रिया सुळे देखील गोविंद बागेतच आहेत. त्यांनीही कार्यकर्त्यांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपण पाहतोय काल शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय आणि आज ते बारामतीतल्या आपल्या निवासस्थानी गोविंद बागेत विश्रांती घेतात. दरम्यान त्यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते आलेले होते. त्या ठिकाणी सुप्रिया सुळे सुद्धा आहेत. तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. तर 16 नोव्हेंबरपासून शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर असणार असल्याचं कळतंय. 16 नोव्हेंबरपासून शरद पवार पुन्हा एकदा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. दरम्यान कालच त्यांच्या प्रकृती संदर्भात डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना काल अस्वस्थ वाटत होतं आणि आता विश्रांती ते घेत आहेत. बारामती इथल्या आपल्या निवासस्थानी गोविंद बागेत ते आहेत. मात्र 16 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा शरद पवार कामाला लागणार आहेत. पुन्हा एकदा सोलापूर दौऱ्यापासून ते सुरुवात करणार आहेत.